मागच्या वेळेस आपण OCP, GCP, ACP आणि आयसोलेटर याच्याबद्दल माहिती घेतली. आज आपण सप्लाय डिस्ट्रीब्युशन ही पद्धत पाहणार आहे. तर सप्लाय डिस्ट्रीब्युशन खाली तीन पद्धती आहेत. एक रेडियल डिस्ट्रीब्युशन पद्धत, दुसरी आहे रिंग डिस्ट्रीब्युशन पद्धत आणि तिसरी आहे सीड डिस्ट्रीब्युशन पद्धत. रेडियल डिस्ट्रीब्युशन पद्धत ह्या पद्धतीत डिस्ट्रीब्युशन लाईनला फक्त एक फील्ड लाईनचा सप्लाय दिला जातो आणि त्या डिस्ट्रीब्युशन लाईनवर अनेक सर्व्हिस लाईन ओढल्या जातात. ह्या सर्व लाईन सेकंडरी सप्रेशन मध्ये 33/11,000 व्होल्ट पासून वीज पुरवठा केला जातो. आता ह्याबद्दल KB सबस्टेशन आहे आणि आता हे सर्किट, हे तीन सर्किट ब्रेकर आहे. यापुढे
ह्या ब्रेकरमधून सप्लाय आपल्या इकडे आयसोलेट केलेला आहे आणि तिथून तो सप्लाय या ब्रेकरच्या पुढे आयसोलेटमधून आपण पुढं हे फिटर फिट केलेलं आहे. आता त्याच्याबद्दल माहितीमध्ये अशी असे सबस्टेशन बोर्डच्या मध्यभागी उभारले असते. ह्या पद्धतीत वीज ग्राहकात फक्त एक फिडर लाईन व डिस्ट्रीब्युशन लाईन अवलंबून राहावे लागते. त्यामुळे लाईनवर सुरुवातीस दोष उत्पन्न झाल्यास सर्व वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होतो. तसेच ह्या पद्धतीत जनरेटिंग स्टेशनच्या जवळील डिस्ट्रीब्युशन जादा लोड सहन करावा लागतो आणि लोड बदलल्यास डिस्ट्रीब्युशनच्या शेवटच्या टोकात जास्त प्रमाणात उर्जेचा बदल सहन करावा लागतो. अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन पद्धतीचा सुरुवातीचा सर्व कमी असतो आणि ही पद्धत सोपी असते. जसं हे काही सप्लेशन सिटीपासून शहरापासून थोडं 1-2 किलोमीटर असतात, कारण गावातील जे सप्लेशन आहे समजा 33x33, 220x132 असे जे आहे तर त्या सप्लेशन खूप लोड येतो आणि ते लोड इतका वाढतो की काही कारणासोबत लाईन बंद होते, ट्रीप होते, काही फिटरवर काही मोठमोठे आक्रमण घडतात. तर त्या सप्लेशनला रिलीफ किंवा त्याला काहीतरी सहारा व्हावा म्हणून हे बाकीचे सप्लेशन गावाबाहेर बनवतात. त्याच्यामुळे या सप्लेशनला खूप सहारा मिळतो. त्याचप्रमाणे सिंगल डिस्ट्रीब्युशन पद्धत, ह्या पद्धतीत प्रत्येक डिस्ट्रीब्युशनला दोन बाजूंनी फिडरमार्फत वीज पुरवठा करून त्या डिस्ट्रीब्युशनवर सर्व्हिस लाईन जोडलेल्या असतात. म्हणजे ह्यामध्ये एकच फिडर सर्व डिस्ट्रीब्युशनला वीज पुरवठा करून नंतर पुन्हा परत सबस्टेशनकडे येतो. त्यामुळे एक प्रकारची लिंक तयार होते. म्हणून ह्या पद्धती लिंक डिस्ट्रीब्युशन असे म्हणतात. मागं मी तुम्हाला सांगितलं आहे की बा प्रत्येक गोष्टीमध्ये रिंग पद्धत केलेली आहे जेणेकरून कोणतेही फिटर बंद राहू नये किंवा वीज ग्राहकांना अंधाराचा सण विजेपासून मुक्त राहावं लागेल असं काही नाही. मागे मी तुम्हाला सांगलं होतं की जसं बा चिखली 220 kV सबस्टेशन आहे ते यापासून खामगावपर्यंत 132, मलकापूरला 132, मेहकर 132, दुसरं 105 लाईन्स दिलेल्या आहेत. म्हणजे उदाहरण सांगायचं की बा मेहकरला आता असं आपण म्हणू शकत नाही कारण ही रिंग पद्धत आहे. फक्त जर वाशिम किंवा मालेगाव मेहकरच्या मधात जर काही आक्रमण घडला तर लाईन बंद राहू नये आणि त्या लोकांना अंधात राहू नये म्हणून त्यांना अकोल्याहून किंवा रिसोड सप्लाय मिळतो. किंवा मालेगावच्या पुढं जर काही लाईनमध्ये गडबड झाली तर मालेगावला मेहकरून सप्लाय मिळतो. म्हणजे ही झाली एक रिंग पद्धत. कोणतेही सबस्टेशन किंवा मलकाप असो, तुमचं अकोला असो काय किंवा खामगाव, हे आंधळात राहू शकत नाही कारण की रिंग पद्धत असल्यामुळे कोणतंही सबस्टेशन आंधळात राहत नाही. म्हणून ही रिंग पद्धत फार उपयोगी आहे. कारण ह्या पद्धतीत एखाद्या सर्किटमध्ये दोष झाल्यास तो दोषमुक्त भाग दुसऱ्या सर्किटला अडथळा न करता वेगळा करता येतो आणि बाकीच्या सर्किटला वीज पुरवठा चालू ठेवता येतो. तसेच फिडर लाईन नादुरुस्त असली तरी त्यावरील डिस्ट्रीब्युशनला दुसऱ्या बाजूने फिडरचा सप्लाय चालू करून वीज पुरवठा चालू ठेवता येतो. अर्थात लाईनची दुरुस्ती किंवा देखभाल करण्यास ही पद्धत चांगली असते. परंतु एकाच वेळी दोन्ही बाजूला फिडरचा सप्लाय बंद झाल्यास पूर्ण वीज पुरवठा बंद होतो. परंतु अशी वेळ येतच नाही. पहिली गोष्ट की दोन्ही बाजूने काही आक्रमण घडला किंवा काही गडबड झाली तर असं काही होत नाही. कदाचित काही दिवसांना काही वर्षांना ह्या गोष्टी होतील परंतु ती सहजासहजी होत नाही.
आता ग्रीड डिस्ट्रीब्युशन पद्धत, ग्रीडमध्ये मागं तुम्हाला मी सांगितलं ग्रीडमध्ये कसं की बाबा पारस ते चंद्रपूर तुमचं नाशिक वगैरे ह्या ठिकाणी हे पूर्ण ग्रीड झालं. पण ग्रीड सेपरेट झालं म्हणजे कसं काय की बाबा आता तुमचं पारस ते येलदरी हा एक भाग आहे. आता हे म्हणजे ग्रीड डिस्ट्रीब्युशन. आता ग्रीड याच्यामध्ये समजा आपण असं म्हणू शकत नाही की हा सप्लाय कुठला आहे, चंद्रपूरचा आहे का येलदरीचा आहे का पारसचा आहे किंवा नाशिकचा आहे, कारण की हे ग्रीड केलेलं असतं. ग्रीडमध्ये एका तारेमध्ये सर्व सब जे सबस्टेशन किंवा ज्या ठिकाणी सप्लाय होतो असे असे सबस्टेशनपासून प्रत्येक लाईन प्रत्येक सबस्टेशनला प्रत्येक ग्रीड लाईन जोडलेली असते. आणि लाईन जोडली म्हणजे कोणत्याही एका स्टेशनमध्ये पडली असो किंवा तुमचं पारस असो चंद्रपूर असो नाशिक असो दुसरा असो याच्यावर लोड येत नाही. म्हणून ही ग्रीड पद्धत जी आहे ही फार महत्त्वाची आहे. किंवा एखादा आता एक समजा उदाहरण झालं की बाबा पारस ते भुसावळ काही कारणास्तव लाईन ट्रिप झाली किंवा बंद झाली, तर त्या पद्धतीला म्हणजे चालू करून आपण चालू करण्याकरता म्हणजे सिंक्रोनाईज करावं लागतं. सिंक्रोनाईजमध्ये जसं ती लाईन चालू करण्याकरता दाबवतो दोन्हीकडनं दोन्ही सप्लायला ऐकून कसे कॉन्टॅक्ट करून ती लाईन दाबवतो ग्रीडमध्ये घ्यावं लागते. अशा प्रकारे ही ग्रीड पद्धत चालू असते. ग्रीड डिस्ट्रीब्युशन पद्धत ह्या पद्धतीत इंटरकनेक्टेड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेही म्हणतात. ह्या पद्धतीत रिंग फिडरला एकापेक्षा अधिक पॉवर हाऊस किंवा सबस्टेशनशी जोडली जाते. म्हणजे चार पॉवर हाऊसपासून मिळणारा वीज पुरवठा दाखवलेला आहे. अशा पद्धतीमुळे जर एका सर्किटवर ओव्हरलोडिंग होत असेल तर तो लोड दुसऱ्या सबस्टेशनकडे वळवता येतो किंवा एखाद्या पॉवर हाऊसमध्ये दोष उत्पन्न झाल्यास दुसऱ्या पॉवर हाऊसमार्फत सप्लाय देऊन वीज ग्राहकांना नेहमीसारखी वीज पुरवठा चालू करता येतो. म्हणून ही ग्रीड पद्धत फार चांगली आहे. ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लाईन पद्धती आता आतापर्यंत आपण ग्रीड पद्धत पाहिलेली आहे, ग्रीड म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे ह्यावर सर्वांचं म्हणजे सर्वांनी अभ्यास करून तो त्यांना तुम्हाला पेपर सोडवावा लागेल आणि हे फार महत्त्वाचं आहे. आता पुढील मी पुढील माहिती घेतो डिस्ट्रीब्युशनवर ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन.